गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार। तुम्ही माझ्या स्क्रीनवरती आजची तारीख आणि वेळ बघू शकता। मित्रांनो, आजची तारीख आहे 29 जून 2020 आणि सकाळी 10:31 झालेली आहे जवळपास। तर आज आपण HDFC बँकेला एक लॉंग ट्रेड करत आहोत। HDFC बँकेमध्ये एक छानशी ओपनिंग झालेली आहे, शेवटी गॅप डाऊन ओपन झालं आहे। HDFC बँक हा जो स्टॉक आहे हा एक्सट्रीमली बुलिश आहे, तर याची प्राईस खाली येणे शक्य नसल्यामुळे असं आमचं अनुमान आहे। त्यामुळे आपण ही जी कॅन्डल बनली होती या कॅन्डलच्या हायला 1046 रुपयाला आपली बाय ऑर्डर प्लेस केलेली आहे या ठिकाणी। त्याच्यासोबत जो आपला स्टॉप लॉस आहे तो आहे 1041 रुपयाचा। एंट्री प्राईस आणि स्टॉप लॉस यामधलं जे अंतर आहे 5 पॉईंट्स आहे। त्यामुळे आपण आज एक स्मॉल रिस्क घेऊन ट्रेड करत आहोत, कारण मार्केट खालच्या दिशेने ट्रेड करत आहे, लोज तोडत आहे। त्यामुळे आपण 500 रुपयाचा स्टॉप लॉस लावलाय। फक्त 500 रुपयाच्या स्टॉप लॉस वरती काम करतं। 500 / 5 जर केले तर 100 क्वांटिटी मिळतात, तर त्याप्रमाणे आपण याला एक्झिक्यूट करत आहोत। यासोबत मित्रांनो, आम्हाला जे आज HDFC मित्रांनो, आपल्याला जे टार्गेट अपेक्षित आहे याच्याकडून आज, ते आपल्याला आहे 1070 रुपये। तर या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतोय, त्याला आपण टार्गेट लाईनला ब्ल्यू कलर करतोय आणि 1070। आपण बघू शकतो चार्टला थोडं स्विच केल्यानंतर या ठिकाणी दिसते की 1070 प्राइसनी या दिशेला आज ब्रेकआउट व्हायला पाहिजे असं आमचं अनुमान आहे। तर बघूया मित्रांनो, मग आजच्या ट्रेड मध्ये आपल्याला स्टॉप लॉस होईल का, आपलं 1% टार्गेट मिळेल आपल्याला। वेलकम बॅक मित्रांनो, जसं की आज सकाळी आपण HDFC बँकेला लॉंग ट्रेड केला होता, या ठिकाणी आपण एंट्री घेतली होती 1046 रुपयाला आणि जो स्टॉप लॉस लावला होता तो 1041 रुपयाला। म्हणजे आपण टार्गेट आपल्याला अपेक्षित होतं 1070 रुपयाचं, ते टार्गेट आपल्याला आजच्या ट्रेडमध्ये मिळालेलं आहे आणि आपण या ट्रेडमधून प्रॉफिट घेऊन एक्झिट झालेलो आहोत। बघा मित्रांनो, आजचं जे मार्केट होतं सेल साईडला होतं, आपण मार्केटच्या अपोजिट साईडला जाऊन एक ट्रेड घेतलेला आहे लॉंग साईडला, कारण HDFC बँक हा एक्स्ट्रीमली बुलिश स्टॉक आहे, तो सध्या खाली पडू शकत नाही त्याची प्राईस। तर काल रात्रीच मला प्राईसने सांगितलं होतं की प्राईस वर जाणार आहे, खाली जाऊ शकत नाही। यासाठी तुम्हाला फंडामेंटल्सची आवश्यकता लागेल, तुम्हाला फंडामेंटल्स रीड करता आले पाहिजे। त्यासाठी मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्यांना फंडामेंटल आणि टेक्निकल कळत असेल त्यांनीच या मार्केटमध्ये रिस्क घेण्याची तयारी ठेवावी, अन्यथा या मार्केटमध्ये रिस्क घेऊ नये। तर मित्रांनो, प्रॉफिटेबल ट्रेड झालेला आहे आपला। यासोबत आपण नेहमी जसं बघतो तसं आपण आपलं नेट पोझिशन पण बघून घ्या। आता पण तुम्ही बघू शकता प्राइस वरतीच जात आहे। ओके फ्रेंड्स, आपण ऑर्डर बुक बघतोय। नेट पोझिशन HDFC बँकेला आपण 1046 रुपयाला 100 क्वांटिटीज बाय केल्या होत्या आणि 1070 रुपयाचं आपलं टार्गेट होतं, इथं 100 क्वांटिटीज आपण सेल केल्या। इथे टोटल बघू शकता झिरो झालेला आहे, जवळपास आपण 2400 रुपये समथिंग प्रॉफिट घेऊन या ट्रेनमधून प्रॉफिट घेऊन एक्झिट झालेलो आहोत। अशा प्रकारे आपण प्रॉफिट घेऊन या ट्रेनमधून आज एक्झिट झालेलो आहोत। मित्रांनो, ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आजचा आपण एक प्रॉफिटेबल ट्रेड घेतलेला आहे। यासोबत आपण पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट एज्युकेशनल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। Okay.